माझ्या चुकीची शिक्षा तू तात्यांना नको देऊस. माझ्यावर आलेली संकट दुःख मी झेलू शकतो किंवा नाही मला नाही माहिती, पण पण तात्यांना काही झालं ना तर ते मी नाही सहन करू शकत. माझ्या घरच्यांचा आधार घेणार नाही असं ठरवलं होतं मी, पण तात्यांसाठी माझी ती शपथ सुद्धा मोडतोय मी. आत्ता या क्षणी नक्की काय करायचं, यातून कसा मार्ग काढायचा हे कुठलेच विचार नाहीयेत माझ्या मनात. मला माहिती आहे तुला सगळ्या जगाची चिंता आहे, पण इथे आत्ता मला तुझी जास्त गरज आहे. आणि मला माहिती आहे तात्यांना या सगळ्यातून फक्त तूच बाहेर काढशील. सिस्टर, इथे ऑपरेशन थिएटर कुठे? तू वाचव त्यांना प्लीज, आई तू वाचव प्लीज, मला खूप भीती वाटते आई. आई मला कळत नाहीये काय करायचं. आई प्लीज वाचव, प्लीज वाच. शांत हो, शांत हो बाळा, मी आले ना. शांत हो. आई 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 आई, खूप खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, खूप रक्त येत होत आई, मला खूप भीती वाटते. शांत हो, रडू नको, मी आले ना. आपण सगळं नीट करू, आपण त्यांना चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊ. हा, तू धीर सोडू नको, तू रडू नको. आई करशील ना तू? आई मला खूप भीती वाटते. शांत शांत, रडू नको, रडू. जीवापाड जपलं गं आई त्यांनी मला. मी वणवण भटकत असताना आधार दिला. माझी जबाबदारी घेतली, मला जबाबदारी घ्यायला शिकवलं, त्यांची कला शिकवली. मी कोणीतरी घरातलंच असं वागवलं ग आई मला. आणि मी काय दिलं त्यांना? गावाकडे घरचे सगळे निर्धास्त आहेत, कारण मी त्यांच्यासोबत मुंबईला आलोय. कार्यक्रम चांगला होतोय असं त्यांना वाटत. आणि मी इथे बेजबाबदारपणे वागतोय. विहंग, तू नको अपराधी वाटून घेऊस. उलट तू होतास, तू ऍक्सिडेंट नंतर धावपळ केलीस म्हणून त्यांना लगेच ट्रीटमेंट मिळू शकली. हे बघ, देव अशांवरच जबाबदारी टाकतो ज्यांना ती निभावता येते. कळलं का? तू काळजी करू नकोस, आपण वाचवू त्यांना. मला समजवतेस आई, पण मला माहिती आहे. काय माहिती आहे तुला? त्यांना वेळीच रक्त नाही मिळालं तर
अरे पण असं का होईल? आपल्या खूप ओळखी आहेत, भरपूर रक्त पेढे आहेत, आपण करू ना मॅनेज. आई नाही होत आहे अगं मॅनेज. ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, खूप रेअर आहे. आणि केला आम्ही प्रयत्न, खूप लोकांना फोन केले, सगळ्यांनी सांगितलं आम्ही कळवतो, पण पुढे काहीच झालं नाही. जितक्या उशिरा त्यांना रक्त मिळलं तितकं. हे बघ विहंग, असं काही नाही होणार. ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेलं कोणी ना कोणीतरी आपल्याला नक्की भेटेल, आणि कोणीच नसेल ना तरी तरी एक व्यक्ती नक्की आहे. कोण आहे? आई माहिती आहे तुला, आई कोण आहे सांग ना प्लीज प्लीज. हवं तर मी रिक्वेस्ट करतो त्यांना, त्यांना इथे यायला सांगतो प्लीज. आई कोण आहे, कोण आहे मला सांग प्लीज. तुझा बाबा. हे बघ विहंग ऐक. अरे तू नको काळजी करू, मी बोलते ना त्याच्याशी. तो येईल इकडे. अरे अनोळखी माणसं सुद्धा अशा वेळी मदत करतात, तो का नाही करणार? ओके ओके ठीक आहे, तू बोलव त्याला. हा फक्त मी इथे आहे हे त्याला सांगू नकोस प्लीज. नाही सांगणार. ओके सर, यात तुम्ही बघाल आपल्या स्टेटचे चार भाग केलेत, आणि नॉर्थ ईस्ट भागापासून आपण सुरुवात करतोय आपल्या ऍक्टिव्हिटीला. आणि सर त्या आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये कायद्याविषयी जागृती व्हावी म्हणून आपल्या फर्मतर्फे वर्कशॉप्स घेणार आहोत आपण. सर नेमका नॉर्थ ईस्ट भागच का सिलेक्ट केलेला आहे, किंवा वर्कशॉपचा विषय काय असेल हे सुद्धा ना आपण. मी बोलतीये ना सर. एक मिनिट प्रेझेंटेशन चांगलं आहे तुमचं, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला वाटतं की थोडे स्ट्रॅटेजीजवर प्लॅनिंग करायला पाहिजे. नीट प्लॅन करून नीट परत एकदा शेड्यूल बनवा. अँड साक्षात आमच्या धर्मपत्नी, आपल्या सामाजिक कार्यातनं वेळ मिळाला तर आमच्यासाठी. कशी आहेस? ठीक आहेस ना? मी बरी आहे. रेवतीचा फोन असेल तर मला दे ना, गेल्यापासून फोनच नाही येते. आपण ऑफिस मध्ये आहोत प्लीज. सॉरी. हा बोल ग. तू मीटिंग मध्ये किंवा गडबडीत आहेस का? नाही बोल ना, बोल. काय झालंय? अरे माझ्या एका मैत्रिणीचे वडील इथे अर्शिता हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत. एक मिनिट, म्हणजे तू मुंबईत आली आहेस का? हो. अगं पण तू सांगितलं नाहीस मला. विकास ऐक ना, आपण ह्याबद्दल नंतर बोलूया का? आत्ता हे जास्त महत्त्वाचं आहे की त्यांना ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेलं ब्लड हवं आहे, जे मिळत नाही आहे. तर म्हणजे मी असं म्हणत होते की तू तुझा ब्लड ग्रुप तोच आहे, तर आत्ता इथे येऊ शकशील का? अगं आत्ता ब्लड डोनेट करायला नाही शक्य नाही आहे, कारण सगळ्या मीटिंग्स आहेत लाईंड अप. आणि एका क्लायंटबरोबर मीटिंग आहे, आणि फार महत्त्वाची मीटिंग आहे, मला मिस नाही करता येणार ती. ओके ठीक आहे. ओके टेक केअर, बाय. सर आत्ताच्या तुमच्या फोन कॉलवरून ना मला एक आयडिया आली आहे. आयडिया? सर मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं की तुम्ही ब्लड डोनेट करून यावं. म्हणजे याचा फायदा असा की विकास परळीकर वेळात वेळ काढून गरज असेल तेव्हा अनोळखी माणसाच्या मदतीला गेले, ही एक न्यूज होईल. गुड, चांगली गोष्ट आहे की तुला प्रत्येक गोष्टीमध्ये अपॉर्च्युनिटी दिसते, पण प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करू नका मकरंद. अजून चांगला विचार करा. मी आता म्हणालो ना स्ट्रॅटेजी मिसिंग आहे, त्याचा विचार करा. येस सर. मला फायनल प्रेझेंटेशन
विथ ऑल चेंजेस लवकरात लवकर मेल करा. आपण याच्यावर डिटेलमध्ये नंतर बोलू. थँक्यू. काय झालं, काय म्हणाला बाबा, कधी येतोय? तो आत्ता जरा एका इम्पॉर्टंट मीटिंगसाठी चाललाय, पण तो कळवतोय थोड्या वेळात. काहीतरी दुसरा मार्ग निघेल ना, किंवा मी माझ्या एनजीओ थ्रू बघते काही होतंय का, नाहीतर मग असं करूया का आपण त्यांच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करूया, त्यांच्यापैकी कोणाचा तरी नक्की हा ब्लड ग्रुप. नाही नाही नाही, घरच्यांना कळवलं तर सगळे टेन्शन मध्ये येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजींना सावरणं खूप कठीण होईल. नाही, जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी कोणालाही कळवणार नाहीये. समजूतदार झालेल्या माझ्या मुलाकडे बघते डोळे भरून, बाकी काही नाही. तू काळजी करू नको, होईल काहीतरी. कसली तगमग चालली आहे तुमची? काय नाही ग, दिनाच्या वाटेकडे डोळे लावून बसले, बाकी काय नाही. काय निरोप आला का त्याच्याकडनं? आहो येतील ते, तुम्ही वाईस बसा. कवा धाडला होता का निरोप? तुम्ही म्हणला ना तेव्हाच महादुदादांसोबत निरोप पाठवला मी त्यांना. मी काय म्हणते, काही काम असेल तर मला सांगा ना. अगं तुझ्या मदतीने काम होणार असत तर मी थांबले असते आजवर. हे ग, तिनेकडे फोन आहे ना. आहे की? लाव की त्याला फोन. कुठं अडकला कोण जाणे. म्हणलं त्यांना फोन लावू, त्यांच्याशी बोलू. किती दिवस झालं बोलणं बी झालं नाही माझं. आणि आज सकाळ धरणं. नाही नाही, ते विचार डोक्यात येतात. आई, सकाळी तुमच्या हातातनं तामन पडलं ना म्हणून तुमचं जीव कावरा बावरा झाला असेल. नाही नाही, तसं काय नाही. पर अहो असं कसं नाही, तू हे काय, हे आलेच. हॅलो वय, बरं झालं. कवा त्यांना निरोप धाडला होता तुला? हा, आता येशील मग येशील म्हणून वाट बघत राहिले. अरे कुठं राहिला होतास तू? अहो चेहरा का सुकला एवढा? पाणी आणते. बंद आहे ते. म्हणजे? शेतातलं पाणी बंद आहे आपलं. अख्खं शेत पाण्या बेगर सुकून चाललं. म्या काही तर हसरा चेहरा ठेवून वावरू भाई. इथं शेताला पाणी नाही आणि म्या पाणी ढोसायचं का? पण काय झालंय? शेतातला पाण्याचा पंप बंद आहे, पाणी येईना झालंय त्याला. अरे कर्म. काय कर्माला दोष द्यायची गरज नाहीये. संधी संपतरावाची करणी आहे. एकदा पुरावा लागू दे हात, मग बघतो एकेकाला. दिनकर, त्याला काय करायचं असेल तर करू दे. आपण नको त्याला खेटायला जायला. आणि तू बी डोक्यात राग घालून काय बी करू नकोस बरं का? तर शेताला पाणी नाही, काम कसं करायचं आपण? अहो आपण मार्ग काढू त्यावर. आधी तात्या येऊ देत, मग संपतरावांशी बोलून घ्या. उगा वाद नको वाढाया. बरं ऐक ना, ह्यांच्याशी काही बोलणं झालं का तुझं? नाही. तेवढं करून द्या ना, त्या तुमच्यासाठी थांबल्यात. कर. एक्सक्यूज मी,
हे आताच लागणार आहे, प्लीज लवकर आणा. ओके ओके, आई मी येतो. पैसे आहेत का? हे घे, पिन नंबर आहे माझी आणि बाबाची बर्थ डेट. आई हे जा पटकन. हॅलो, हा झालं ब्लड मॅनेज? नाही, तुम्ही सांगितलं तिथे तर नाही आहे. आता अजून दुसरीकडे विचारलंय, साधारण अर्ध्या तासात कळवतील म्हणाले. नाही, तू वाट नको बघू. तू असं कर, त्या आपल्या वरळी ब्रांचच्या भार्गवला फोन कर, त्याच्याही बऱ्याच ओळखी आहेत. हो मॅम. आणि त्याला सांग जरा अर्जंट आहे म्हणून सांग, आणि मी विचारलंय म्हणून सांग. हा हा, ठीक आहे ठीक आहे, पर तेवढं तात्या आले की फोन मिळून दे म्हणजे झालं. हा जय हरी. हा जय हरी. कुठं गेलं हे? ए हॉस्पिटल, तात्याना बरं नाही ना, तिकडे नेले. मला वाटलंच, म्हणूनच सकाळ धंदा जीवाला हुरहुर लागून राहिली होती मला. हो नका काळजी करू, आपलं विहंग आहे की सोबत त्यांच्या, आणि किरकोळच काहीतरी असेल हे आपलं सर्दी खोकला वगैरे. आता त्यांच्याशी बोलल्या बगर जीवाला आराम नाही पडायचा बघ मला. हा तर बोलून त्यांच्याशी घ्या, तात्या आल्यावर करतील फोन, मग करा हवी तेवढी चौकशी, मग तर झालं. देवा पांडुरंगा, यांच्या जीवाला आराम फोडू दे, सावली सारखा त्यांच्या पाठीशी उभा रा, त्यांची काळजी घे रे बाबा. मॅम, झालं का ब्लड अरेंज? पुढच्या 10 मिनिटात ब्लड लागणार आहे. तसे आमचे प्रयत्न सुरूच आहेत, काही दुसऱ्या ब्लड बँकला पण आम्ही कॉन्टॅक्ट केलाय. हां मग काय झालं त्यांचं? पण त्यांचा रिस्पॉन्स अवेटेड आहे मॅम. आत्ता किमान 2 बॉटल ब्लडची रिक्वायरमेंट आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. नाही, मी करते काहीतरी प्रयत्न. प्लीज लवकर करा. हो ऑपरेशन थिएटर गुड. हो पण त्या एरियात दुसरी ब्लड बँक आहे का? जरा चौकशी कर ना. हे बघ, आपल्याला त्या ब्लड ग्रुपच्या लोकांचे कॉन्टॅक्ट जरी तू मला दिलेस ना, तरी मी स्वतः त्यांना रिक्वेस्ट करीन. हो म्हणजे इथे थांबलेत लोक, अर्जंट आहे. काय झालं ते भार्गवचं कळलं का काही? विकास, मी फोन करते तुला.
अरे तू तू येणार नव्हतास ना? तू एकटी एवढी गडबड करतेस, किती त्रास होतोय. यायच्या मला मी मीटिंग करणार. आय एम सॉरी रेवती, तुम्हाला फोन केलास तेव्हा मी विचित्र रिॲक्ट झालो. अगं पण तेव्हा नाही, सॉरी नको म्हणू तू. ए रेवती, बरं झालं तू आलास. तू तू आल्यामुळे मला खूप बरं वाटलं. बाकी काही एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. बर, ते ब्लड डोनेशनच्या फॉर्मॅलिटीज करायच्या का? आणि बर, पेशंट कोण आहे आणि कुठे? ते नंतर बघू, आधी हे अर्जंट आहे, हे करून घेऊ ना. सिस्टर. येस. हे डोनर आहेत, यांचा ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. ग्रेट. या सर, दिस वे. बाबा खूप खूप थँक्स. तुला माहिती नसेल पण तू जगातला सगळ्यात बेस्ट बाबा आहेस. आत्ता जमलं असतं ना मला तर तुला कडकडून मिठी मारली असती मी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.